आणि महाराष्ट्राचा किती द्वेष भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मध्ये भरलेला या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं 20 लाख पोस्टकार्ड जय भवानी जय शिवाजी लिहून हे व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाठवून या घटनेचा निषेध करणार आहे. नमस्कार. राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर शपथेचा समारोप करताना भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली. ही बाब उपमुख्यमंत्री तथा राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना खटकली. त्यांनी तात्काळ उदयनराजेंना समज दिली. या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा लिहिलेल्या 20 लाख पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे. भाजपच्या मनात महाराष्ट्राबद्दल असलेला आकस यावरून सिद्ध होत असल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी म्हटलं आहे. महबूब शेख म्हणाले, राज्यसभा खासदारांच्या शपथविधीवेळी भाजपच्याच एका खासदारांनी जय भवानी जय शिवाजी घोषणा दिली, परंतु त्यावर राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना रोखलं. यावरूनच भाजपच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय भावना आहेत हे दिसून आले आहेत. महाराष्ट्राबद्दल भाजपच्या मनात किती द्वेष भरलेला आहे हे दिसतं. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस जय भवानी जय शिवाजी घोषणा लिहिलेले पोस्टकार्ड व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहेत. भाजपने महाराष्ट्राचा द्वेष थांबवावा, अन्यथा महाराष्ट्र त्यांना कधीच माफ करणार नाही. तर दुसरीकडे शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपा युवा मोर्चा त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यांवर जय श्रीराम लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड पाठवणार आहेत. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत हे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.